Hi student, this is Prachi Miss and today we will start subject Marathi lesson number 2. ठीक है, तो मराठी का दूसरा धडा आहे सिंह आणि कोल्हा. ठीक है, लायन अँड फॉक्स. ठीक है, तर आपण आधी धडा वाचूया आणि मग समजून घेऊया. ठीक है, तर वरती सगळ्यात वरती धड्याचं नाव दिलं आहे की सिंह आणि कोल्हा. ठीक आहे, मी आता वाचायला सुरुवात करते. सगळ्यांनी शांतपणे बसायचं आहे आणि ऐकायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तरच तुम्हाला हा धडा समजेल. ठीक आहे, सभी बच्चों को ठीक से बैठना है और सुनना है अच्छे से. ठीक है, एक होते जंगल, तिथे होता सिंह, तो पडला आजारी, कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. हां, लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वा चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला, कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलं बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे बाबा, काय झाले, कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो, आता जातो दुसरी शिकार शोधतो. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यांना समजला हा धडा. आता मी आधी फक्त वाचला आहे, आता आपण समजून घेऊया की या धड्यामध्ये काय दिलं आहे. ठीक आहे, तर एक होते जंगल, तिथे होता सिंह. जे जे इम्पॉर्टंट आहे त्यांना मी हायलाइट केलं आहे, तर तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, तो एक क्या था, जंगल था, वहां पे सिंह था, तो पडला आजारी, कोल्हा आला त्याला भेटायला. जो सिंह असतो ना, तो आजारी पडतो आणि त्याला भेटायला मग कोण येतं, कोल्हा येतो. ठीक आहे, जो सिंह रहता है वो बीमार पडता है, तो उसको मिलने कोण आता है, जो लोमडी रहती है वो उसको मिलने आती है. ठीक आहे, तर सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, मला भूक लागली. ठीक आहे, तर का भूक लागली, कारण मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. असं तो कोणाला सांगतो, सिंह कोल्ह्याला सांगतो. बरोबर, वो सिंह क्या बोलता है लोमड़ी को, कि मुझे भूख लगी है, मैं बीमार हूँ, तू जल्दी से जाके मेरे लिए शिकार ढूंढ के लेके आ. ठीक है, तर मग काय कोल्हा काय करतो, हां लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. तर कोल्हा त्याला म्हणतो, ठीक आहे मी निघतो लगेच. ठीक आहे, तर बाजूचं चित्र पण बघायचे तुम्हाला. मी हे जेव्हा सांगते तेव्हा तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, तर पुढे काय होतं ते बघूया. कोल्हा मनाशीच म्हणाला, वा चांगली शिकार आहे. कोल्हा त्याच्या मनाशीच म्हणतो, वा चांगली शिकार आहे. का असं तो म्हणतो, बाजूच्या चित्रात बघा तुम्हाला दिसेल, कोल्ह्याला समोर कोण दिसत आहे, मेंढ्या आहेत ना, त्याचा कळप आहे. कळप म्हणजे भरपूर साऱ्या मेंढ्या एकाच ठिकाणी येतात, त्याला कळप असं म्हटलं जातं. मेंढ्या किंवा दुसरे प्राणी पण. ठीक आहे, तर इथे मेंढी आहे. तर पुढे काय दिले, एक मेंढी पकडू. तर कोल्हा काय म्हणतो मनाशी, की एक मेंढी पकडू. ठीक आहे, वो लोमडी क्या सोचती है, कि ये एक मेंढी जो है मैं पकड़ता हूँ, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. काय करतो कोल्हा, हळूहळू त्या मेंढी जवळ जातो. का जातो, तिला पकडण्यासाठी. तेव्हा लांबून कोण बघत असतो, कुत्रा त्याला दुरून बघत असतो. ते बघा चित्रामध्ये कुत्रा पण आहे जो झाडाच्या पाठी आहे, आणि पुढे तो कोल्हा आहे तो तिकडे बघतो आहे. बरोबर, ठीक है. तो जो लोमड़ी रहती है वो जब भी मेंढी को पकड़ने जाती है, तभी उसको कौन देखता है, जो कुत्ता है वो उसको दूर से देखता है. ठीक है, मग पुढे काय झालं ते बघूया. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला, कोल्हा वेगाने पळून गेला. तर काय होतं, मग कुत्रा किती हे, कोल्हा मेंढीची शिकार करणार असतो ना, तो कुत्रा काय करतो, त्याच्या मागे धावतो, आणि मग कोल्हा घाबरून काय करतो, तिथून पळ काढतो. जो कुत्ता रहता है वो क्या करता है, लोमड़ी को देखता है ना, वो शिकार करता है, तो वो उसके पीछे भागता है. इसलिए वो लोमड़ी क्या करती है, डर के मारे उधर से वो भाग जाती है. ठीक है, पुढे बघूया. बघा बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय इथे पण, की तो कसा त्याच्या मागे धावतो आहे. बरोबर ना,
ठीक आहे, तर पुढे बघूया आपण. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलं बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. कोल्हा काय म्हणतो मनाशी, सुटलं बुवा एकदाचा, की अरे बापरे सुटलो मी आता इथून. ठीक आहे, तर सिंह म्हणाला, काय रे काय झालं, कुठे आहे शिकार? मग तो पळून कुठे येतो, सिंहाकडे येतो ना. मग सिंह त्याला विचारतो, अरे कुठे आहे शिकार? वो भाग के सिंह के पास आता है फिर से. तो सिंह क्या पूछता है लोमड़ी को, अरे कहाँ पे है तेरी शिकार? तेव्हा कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो, आता जातो दुसरी शिकार शोधतो. ठीक आहे, तर कोल्हा काय म्हणतो की मला शिकार दिसली, मी पकडण्याचा प्रयत्न पण केला, पण माझ्या मागे कोण आलं, कुत्रा आला, त्यामुळे मी काय केलं, परत आलो. ठीक आहे, तो वो जो लोमड़ी है वो उसको बताती है कि कुत्ता मेरे पीछे पड़ा, इसीलिए मैं उधर से भाग के आया, अभी मैं फिर से जाता हूँ और दूसरी शिकार ढूंढ के लेके आता हूँ. ठीक आहे, तो असं म्हणतो ना, दुसरी शिकार शोधतो. आणि मग पुढे त्यांनी बघा एक प्रश्न दिलेला आहे पिंक कलरच्या याच्यामध्ये दिलेला आहे, बघा पुढे काय झालं असेल ते तुम्ही सांगा. सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं पुढे काय झालं असेल? कोल्हा जाईल का दुसरी शिकार शोधायला? क्या लगता है आपको, लोमडी जाएगी दूसरा शिकार ढूंढने के लिए? जाणार तो नाही जाणार ना, का नाही जाणार? कारण कोल्हा कसा असतो, भित्र असतो ना, मुळातच तो भित्र असतो, तर तो जाणार का? नाही जाणार. बरोबर, लोमडी कैसी रहती है, वो डरपोक रहती है, इसीलिए वो जाएगी क्या अभी? नहीं जाएगी. ठीक आहे, तर समजला सगळ्या तुम्हाला, हा धडा समजला? मी हिंदीतून पण सांगितलंय म्हणजे तुम्ही अजून पण व्यवस्थित लक्षात येईल सगळ्यांना. ठीक आहे, आता पुढे आपण शब्द बघूया. ठीक आहे, पहिलं जंगल, दुसरं सिंह, तीन कोल्हा, चार भेटायला, पाच आजारी, सहा शिकार, सात शोध, आठ लगेच, नऊ मनाशी, दहा हळूहळू, अकरा मेंढी, बारा कुत्रा, 13 दुरून, 14 मागे, 15 धावला, 16 पळून, 17 मनाशी, 18 प्रयत्न. ठीक आहे, पुढे इंग्रजीत काय बोलतात. पहिलं जंगल फॉरेस्ट, दोन सिंह लायन, तीन कोल्हा फॉक्स, चार भूक हंग्री, पाच आजारी सिख, सहा शिकार हंटिंग, सात शोध फाइंड, आठ घेऊन टेकिंग, नऊ दुरून फार, दहा प्रयत्न ट्राय. रिकाम्या जागा भरा. पहिलं एक होते डॅश, तिथे होता डॅश, तर काय उत्तर येणार, एक होते जंगल, तिथे होता सिंह. दुसरं कोल्हा हळूहळू डॅश जाऊ लागला, मेंढी जवळ. ठीक आहे, तिसरं डॅश कोल्ह्याच्या मागे धावला, उत्तर आहे कुत्रा. ठीक आहे, चार डॅश म्हणाला, डॅश दिसली व ती पकडण्याचा प्रयत्न केला. कोण म्हणालं, कोल्हा म्हणाला, काय दिसली त्याला, शिकार दिसली. ठीक आहे, पुढे प्रश्नांची उत्तरे लिहा व वाचा. जंगलात कोण आजारी पडले, उत्तर सिंह. दुसरं सिंहाला भेटायला कोण गेले होते, उत्तर कोल्हा. कोल्हा मेंढीची शिकार करत असताना त्याला कोणी पाहिले, उत्तर कुत्र्याने. चार गोष्टीतील कोणती भूमिका तुम्ही कराल, उत्तर कुत्र्याची. ठीक आहे, पुढचं. पुढील चित्रात काय कमी किंवा जास्त आहे हे लिहा व वाचा आणि बरोबर अशी खूण करा. ठीक आहे, हे दोन चित्र दिलेले आहेत, तर याच्यामध्ये बघायचं आहे काय कमी आहे आणि काय जास्त आहे. ठीक आहे, तर पहिलं काय दिलं आहे त्यांनी, कोणतं चित्र आहे, कपाचं आहे. बरोबर, चहा पितो ना आपण, तसं कपाचं चित्र आहे ना, त्याला किती कान असतात, एकच असतात ना. कान म्हणजे बाजूचं हँडल जे आपण पकडतो चहा पिताना. तर तिथे दोन ऑप्शन दिलेत, एक कान जास्त, एक कान कमी, आणि त्याच्या पुढे बॉक्स पण दिलेले आहे. तर काय आहे इथे जास्त, एक कान जास्त आहे ना, म्हणून तिथे आपण बरोबर अशी खूण केली आहे. ठीक आहे, तर पहिलं एक कान जास्त हे उत्तर बरोबर आहे. त्याच्या बाजूचं चित्र बघूया, काय दिलं आहे, घड्याळ आहे ना एक,
आता घड्याला काय नाहीये, ओळखा बरं, काटे नाहीये ना, तो ऑप्शन बघा, तेच आहेत आपल्याला, एक घड्याळात काटे आहे, दोन घड्याळात काटे नाहीत, सांगा बरं काय आहे ऑप्शन, मग घड्याळात काटे नाही म्हणजे दुसरं ऑप्शन आपलं बरोबर येणार, ठीक आहे? तर समजला हा पण प्रश्न, हा प्रश्न तुमच्या धड्याच्या खाली पण आहे, तर ते देखील तुम्ही बघून नंतर फक्त ओरली ट्राय करू शकता, ठीक आहे? लिहिण्याची गरज नाहीये ते जे धड्याच्या खाली आहे ते, ठीक आहे? तर सर्व विद्यार्थ्यांनी दिलेले प्रश्न उत्तरे तसेच शब्द मराठीतील अर्थ वाचावे व एक वेळा लिहावे आणि पूर्ण धडा 2 ते 3 वेळा वाचन करण्याचा प्रयत्न करावा, ठीक आहे?